परमवीर सिंग यांनी जे पत्र दिलं, खरं म्हणजे त्यांची बदली झाल्यानंतर हे पत्र दिलं आहे, पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री व्यक्तिशः लक्ष घालत आहेत. त्या पत्राच्या सत्यतेबाबतच ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांना शंका वाटते आहे, त्यावेळेस आम्ही काही वेगळं बोलणं आवश्यक मला वाटत नाही. दुसरीकडे पाहिलं तर हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही ATSकडून काढून घेण्यात आला आहे, तो ENI कडे वर्ग करण्यात आला आहे. केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढत चालला असं वाटतं. आता याच्यामध्ये वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही. शेवटी तपास ते करतायत, काय सत्य येईल ते पाहूया. केंद्र सरकारचा हात असू शकतो असं राजकीय खळबळ उडून देण्यात नाही, असं मी म्हणणार नाही. परंतु केंद्र सरकार यामध्ये लक्ष घालतंय, तपास ते ज्यावेळेस त्यांची एजन्सी करते आहे, त्यामधून जे सत्य येणार असेल आणि कुणी खरंच चुकलाच असेल तर शेवटी त्याला त्याचे शिक्षा होणार आहे. या प्रकरणामुळे कुठेतरी राज्य सरकारला धोका होईल असं म्हटलं जाते, काय वाटतं? नाही, या प्रकरणाला राज्य सरकारला धोका होण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. कुणी कुठं चुकीचं वागलं असेल तर ते त्याच्यापुरतं काही त्रास होऊ शकतो.